आणि आता बातमी आहे अमरावतीतून. अमरावतीत संतप्त जमावानं पोलीस ठाण्यावर दगडफेक केली आहे, तर जमावानं पोलीस वाहनांसह दुचाकी फोडलेल्या आहेत. दगडफेकीत 17 अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती. दगडफेकीनंतर पोलिसांनी जमावावर लाठीमार सुद्धा केला. पोलीस स्टेशननी इन्चार्जने त्यांना सांगितलं की ऑलरेडी एक एफ आय आर आलेली आहे आमच्याकडे आणि त्याच्यावर कारवाई सुरू आहे, आणि समजून सांगून त्यांना परत पाठवलेलं होतं. पण त्यामधले नंतर असं समजलं की काही लोकांनी व्हिडिओ जास्त व्हायरल करून मॉबला गोळा केलेला आहे आणि दबावतंत्राचा वापर करून पोलीस स्टेशनवर चालून आले. जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांना समजून सांगत होते की इथून परत जा, त्यांच्यावर अचानक दगडफेक सुरू केली आणि पूर्ण संपूर्ण परिसरात त्याच्यामुळे धावपळ सुरू झाली. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे. सुरेंद्र, नेमकं काय घडलेलं आहे आणि तिथली आताची परिस्थिती काय? प्रज्ञा, खरं तर काल रात्री उशिरा 10 वाजताची घटना आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मध्ये या ठिकाणी नरसिंग आनंद यांनी जे वक्तव्य केलं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी हे विशिष्ट समुदाय जो आहे अमरावतीच्या नागपूर पोलीस स्टेशनमध्ये एक निवेदन घेऊन गेला होता. या जमावाची मागणी होती की यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, मात्र पोलिसांनी त्या निवेदन कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही आणि त्याच कारणावरून या विशिष्ट समुदायातील जमावाने जे पोलिसांवर सुरुवातीला पोलिसांनी दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस देखील जखमी झाले. दगडफेकीत जवळपास 17 पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाले. एखादी जर बघितलं तर या ठिकाणी या जमावाला पांगवण्याकडे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला. रात्री जवळपास 12 वाजेपर्यंत ही परिस्थिती जी आहे ते आटोक्यात आली आणि आता या ठिकाणी नागपूर जिल्हा पोलिसांच्या हद्दीमध्ये 144 अंतर्गत जमावबंदीचा कायदा जो आहे या ठिकाणी लागू केलेला आहे. आणि सध्याचं वातावरण जर बघितलं, सध्याचं वातावरण शांत आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लागला आहे. जमावाला पांगवण्याकरता पोलिसांनी रात्री अश्रुधुराच्या नळकांड्या देखील सोडल्या होत्या. जय धन्यवाद सुरेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.